आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे समजणं त्या अक्षरामुळे होत आहे. उलटत पण नाही कुठे जाऊन बसली आमच्या नरड्यावरती. काय रे बारक्या, काय झालंय? अरे काय शोधायला लागलायस? अरे अरे काय चाललंय काय तुझ बारक्या? अरे काय करायला लागलायस? अरे भाई रे की काय रे? अरे हे काय करायलास बारक्या? हे काय मारत नाही तुम्हाला, तुम्हाला नाही मारत. ही सुरी घ्यायची आणि अक्षरा वहिनींना जाऊन संपवायचं. हा नाही काय नाही, ही सुरी घ्यायची आणि जाऊन संपवायचं. अहो हे मिरचीची धुरी हे सगळं घालून काय होत नाही. एकदाच ही सुरी घ्यायची, अशी गळायला लावायची आणि कापायचं. एकदाच काम तमाम. मरून तरी जाईल बिचारी, हा शांत होईल. असं तडपड तरी बसावं नाही लागणार. पण त्या आधी ना मला मारायचं. त्या आधी मला संपवायचं. म्या अनाथ आहे, मला नाही कोण माग पुढे. तो सुंदर, तो आपला भाऊ तिकडे बिना आना पाण्याचा तडपडत बसलाय, त्याला बी मारून टाका तुम्ही. हा कशाला ना तडपड बघायची कोणाची, हे की नाही? अरे थोरले भाई, थोरले भाई तुम्ही सांगा. काय सांगा? अरे आई सर मारा, त्यांना मी मारून टाका. हा सगळ्यात मी मारून टाका. होऊ द्या तुमच्या मनासारखं. घ्या ना, घ्या, टेन्शन ना घेऊ. मी काय नाही बोलणार, टेन्शन ना घ्यायचं. ही सुरी घ्यायची आणि माझ्या गळ्यावर फिरवायची. ही जी माणसं आहेत ना, यांना तडपडताना बघवत नाही आपल्याला. त्या आधी मला मारून टाका. हा घ्या, ही सुरी घ्यायची अशी अशी गळ्यावर लावायची. एकदाच काय ते कापून टाकायचं. तुम्ही सांगत घरातल्या गोष्टीमध्ये भारजीने कशाला बोलायचं? तुम्ही बोला त्याला. अग दुर्गे थांबा, बरोबर बोलते. भारज आहे ना मी, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. मी का जीव लावे ना कोणाला, बाहेरचा आहे मी. हा तुम्ही घरच्यात ना, म्हणून तुम्हाला मारायचा अधिकार दिलाय मी. हा ती सुरी उचला आणि मारा. तुम्ही ना सगळ्यांना मारून टाका एकदाच. थोरला भाई बारक्या, बारक्या शांत हो, बघू शांत. दुर्गे तू जा इथन. हो पण थोरले भाई जा म्हणते ना. बारक्या अरे शांत हो र, काही नाही होणार. समजा ठीक होईल, विश्वास ठेव. शांत हो. हो दादा, काय झाली काय व्यवस्था? अवघड आहे साहेब, टायर काय लवकर दुरुस्त होऊन करून मिळेल असं काय वाटत नाही. मी गावाकडे बी फोन करून बघितला, तिकडनं येणार कोण आहे का बघायला, तिकडनं येणार बी कोण नाही. इथंच एखाद्या गाडीची सोय झाली असती तर मी स्वतः जाऊन टायर घेऊन आलो असतो. अरे बापरे, काय करायचं आता? हे औषध अक्षरण पत्र पोचलं पाहिजे. करू एखादी गाडी बी येत नाही. दादा दादा गाडी येते. दादा थांबो, दादा गाडी थांबवा की. ओ दादा, औ दादा गाडी थांबवा. ओ दादा, औ दादा ऐका की,
अहो दादा मला तेवढं कोल्हापूरला सोडा ना हो। अहो दादा माझ्या बायकोची तब्येत लय खराब आहे, त्यांच्यापर्यंत हे औषध पोचणं लय गरजेचं आहे। ओ दादा ऐका ना हो, अहो दादा। अहो साहेब अशी कुठली बी गाडी थांबणार नाही, आडबाजूचे रस्ता दरोडेखोरांचा भ्या, त्यातनं जंगलात ना रस्ता, कोण जोखीम घेणार साहेब? नाही मला मला काय बी करू, गाडी थांबवलीच पाहिजे, हे औषध अक्षरांपात्र पोहोचलंच पाहिजे मला का। अरे दादा थांब की, अरे दादा मला तर कोल्हापूरला सोड की दादा। अरे दादा थांब, दादा थांबू, दादा थांबू, हा हो दादा, ओ दादा, अहो ऐका की अहो माझ्या बायकोला आजारी आहे, अहो हे औषध तिच्या मधून पोचलं पाहिजे। ओ दादा तुम्ही तरी थांबा ना, अहो दादा ऐका ना माझ्या बायको, ओ माझी बायको आजारी आहे, हो दादा, हो दादा ऐका ना हो। साहेब नाही काय उपयोग होणार, नाही थांबणार कोण असं आपल्याला इथं? औषध अक्षर पात्र पोचलं पाहिजे। दादा एक काम कर, बॅग पकडा, ही बॅग पकडा, बॅग पकडा, लवकर पकडा, हे औषध भेटावा आणि तिथे जाऊन उभे राहा तुम्ही, जा अहो दादा बघू नका, तिथे जाऊन उभे राहा, मी बघतो पुढे काय करायचं ते। हो साहेब अहो हे असलं काय करू नको, सा एखाद्याला वाटेल हा दरोडे खोराने मुद्दामून नाटक करून झोपला इथं, कोणतरी गाडी अंगावर घालेल साहेब, असं करू नको सा, माझा ऐका उठा तिथनं, बरं उठा बरं तिथनं, नाही मी मेलो तरी चालेल पण मी आईत ना हलणार नाही, बघा अक्षर माझ्या आयुष्यात नसतील ना हो तर माझा जगून काय बी उपयोग नाही, बघा मी नाही आणणार इथं। अहो साहेब तुम्हाला काय झालं तर हे घेऊन कोण जाणार, हे बघा तिकडनं गाडी यायला लागली साहेब, माझा ऐका जरा उठ। दादा अगदी देवासारखं थांबलायचा, बघा ह्यो गडी लय नडलाय हो, त्याला एवढं कोल्हापुरात बेल बघत सोडा की। नाही बाबा मला लय काम आहे, अहो तिची बायको लय आजारी आहे साहेब। दादा ऐका ना दादा, असं करू नका, अहो मी माझ्या बायकोच्या आयुष्याची भीक मागतो तुमच्याकडं, दादा मला गाडीत घ्या ना, मला तेवढं कोल्हापूरला सोडा की दादा। अहो नाही हो मला अजिबात टाइम नाही, मला जाऊ दे। अहो साहेब असं करू नका साहो, लय उपकार होतील न्या किती असणी तेवढं। अहो दादा ऐका ना, हे बघा ही आमची गाडी आहे, अहो गाडीचा टायर पंक्चर झालाय बघा, आणि इथं आसपास कुठं गावला झालाय बघा तो। अहो दादा माझी बायको ना लय आजारी आहे बघा, अहो त्यांच्या पासून ना हे औषध पोचलं पाहिजे बघा दादा, मी हात जोडतो तुमच्या मोर, मला गाडीत घ्या, मला कोल्हापूरला एवढं सोडा ना दादा, मी हात जोडतो। ठीक आहे बसा,
धन्यवाद धन्यवाद दादा, तुम्ही लय मोठं काम केलं साहेब. बघा दादा, इथवर तुम्ही माझ्या संघ आलात, लय आभार बघा तुमचं. परत भेटू आपण, हा निघतो आता. दादा चल. याचा काय संबंध यो बारक्या घरचा ना दारचा? तुला सांगते दुर्गे, या वसुंधरांनी समजेस ती डोसकार बसवलंय बघ. तर जाऊ दे. या समजांची तडफड होतीय म्हणल्यावर याचा अर्थ एकच, अक्षरा पंथाला लागली आहे. ती गेली ना की हे समजे येडे होणार आहेत. काय तर म्हणे ही अक्षरा घरची शान आहे. शिंगार केला मड्याला आणि ड्युटी लावते आढ्याला. आता बघाच म्हणाव ही ड्युटी अख्खं घर कसं जाळते ते. दुर्गे, यानंतर या घरावर आपलं राज्य असणार आहे हेच व्हायला पाहिजे. मी तेच बघतीये, अक्षरा कधी एकदा आमची गुडूप होते ती. तिनं आधी माझ्या लेकाला तुरुंगात धाडलं, मग माझ्या नवऱ्याला तुरुंगात धाडलं. एका आईपासनं तिचा पोरगा तोडला. माझा शापच आहे तिला, भोग म्हणे आता कर्माची फळ. अगं तिला माहिती का, हे तर काहीच नाही, एकदा तर तिने ताईंच्या ज्यूस मध्ये यांचा फोन आहे. हॅलो, हा काय झालं? सुंदर अजून भी तिकडेच आहे ना? अगं नाही ना, गाडी मिळाली त्याला, इकडनं निघालाय तो. त्याला कशी काय गाडी मिळाली? आणि तुम्ही काय झोपला होता वैतावर? अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं होत, काय बी झालं तरी सुंदर इकडे येता कामा नाही म्हणून. ए उर्वशे, तुझं डोस काय फिरले का? इथं सगळं चोरून लपून करायला लागलोय मी, तरी बी मला वाटलं होतं त्याला काय गाडी मिळणार नाही. पण तुला माहिती का, ह्या आडग्या माटानं काय केलंय, गाडी थांबवण्यासाठी गाडीच्या पुढ्यात उडी घेतली आणि रस्त्यावर झोपलाय यो. जाऊ दे ते समजा लेक्चर. मला सांगा कवा निघालाय तो, कवापर्यंत पोहोचल? मला तर वाटते अजून 2-1 तास त्याला लागतील. मग अजून लई वेळ आहे. तवर ही अक्षरा काही जगत नसतिया. एक काम करा, तुम्ही ताबडतोब घरला निघा. आलोच. ही कुठे गेली उर्वशी? मला एकट्याला सोडू नका सांग. हे बाळा, अगं तू धीर सोडू नकस. अगं सुंदर औषध घेऊन यायच लागलाय, तू थोडा धीर दडवा. हे बघ, तू काळजी करू नकस, देवी आईची बी तीच इच्छा आहे, तू बरी होणार बघ.
तू लवकरच बरी होणार अक्षरा, काळजी करू नकस पुर। हे बघ तवर ना म्या। अहो निर्मलताई, अहो तिकडे बघा ना बारक्या कसं खुळ्यावानी करायला लागलाय, आणि शरूबी आवरण झालीय बघा, तुम्ही जरा जाऊन बघा ना तिकडं। अगो उर्वशे, अहो मी इकडे बघते म्हणले ना, तिकडे ती शरू अहो बेशुद्ध झाली, तुम्ही तिकडे जायलाच पाहिजे ताई, लवकर जा ना। अग अक्षराला अशा अवस्थेत सोडून मी कशी जाऊ? हो ताई तुम्ही काळजी करू नका, मी हाय इकडं, हा मी ठेवते लक्ष, मी बघते तिच्याकडं। आता जे बी काय आहे ते आपण स्वीकारायला पाहिजे बघा, आता या जाणाऱ्या जीवापेक्षा जे जिवंत आहेत त्याकडे लक्ष नको द्यायला पाहिजे वय गौरवशे। तसं नाही, तुम्ही जावा बरं तिकडे, लक्ष द्या ना तिकडं। हा अजून काय काय निस्तराया लागणार आहे देवालाच ठाऊक। अगं पर मी ठेवते ना थंड पाण्याच्या पट्ट्या, हा तुम्ही काळजी करू नका, मी बघते समजा, जावा बरं पट्ट्या दिशी। पण मी करवर का वय वय करतो। अशीच तडफडून तडफडून मरून जाशील अक्षरा, तुझ असं हाल हाल होऊन जीव जाताना बघायलाच मी हितवर आली। अक्षरा येतो आहे, म्या काळजी करू नका, म्या तुम्हासनी काय बी होऊ देणार नाही, विश्वास ठेवा। असं काय करताय? हो दादा
तुम्ही खरंच देवासारखं धावून आलात बघा. अहो अहो तुम्ही आला नसतात ना तर मी आहित पत्र पोहोचू शकलो नसतोय बघा. अहो असं काय नाही, तुम्ही जा, तुमची बायको वाट बघते, तिला औषधाची गरज आहे ना. होय पुन्यांदा तुमचं लय आभार बघा. ठीक या तुम्ही. मी औषध घेऊन आलोय बघा. अरे बाबा लय उशीर केलास बघ, वहिनी नाही राहिल्या आता.